उद्दिष्टे पाहिजे, काही टूल्स पाहिजे किंवा काय ऍक्टिव्हिटी केल्या पाहिजे, हे सर्व कळालं. त्यानंतर दुसरा प्रोग्राम होता आपला की आपले ध्येय, सॉरी आपले उणीवा आणि आपली स्ट्रेंथ, म्हणजे विकनेस पॉईंट आणि आपले स्ट्रेंथ पॉईंट. तर त्याच्यामध्ये पण सगळ्यांनी खूप मोठी मेहनत केली की प्रत्येकाला स्वतःमधले काही विकनेस ज्या असतील त्या लिहायला लावल्या, 5 विकनेसेस आणि 5 स्ट्रेंथ. तर त्याच्यामध्ये पण आम्हाला कळून चुकलं की आमच्यामध्ये शोधावं लागलं म्हणून की कोणत्या उणीवा आहे आणि कोणत्या स्ट्रेंथ आहे. मग त्यानंतर सगळ्यांनी सांगितलं की तुम्ही त्याला कसे दूर करू शकता, जर माझ्यामध्ये वक्तृत्व जर कमी तर आपण निश्चित उभं राहून कुठेतरी बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे, किंवा जर आपण व्यवसायाच्या दृष्टीने बघितलं तर आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जाऊन तिथली बघितली पाहिजे की निरीक्षण केलं पाहिजे की ही वस्तू कासाठी इथे ठेवली. आपण जर एखाद्या दुकानामध्ये जातो तर बघतो की तिथे कॅडबऱ्या किंवा जे काही आवडते असतात मुलांसाठी ते पुढे ठेवले राहतात, ते का वर ठेवले राहतात हे सुद्धा आम्हाला माहिती नव्हतं. परंतु सरांनी सांगितलं की बिझनेस आयडिया आहे. आपण जर मॉलमध्ये गेलो तर चिल्ड्रनसाठी आधी पहिलेच पार्क असतात. म्हणजे या गोष्टी सारांनी आम्हाला समजवल्या. तर तुम्ही जेव्हा व्यवसाय निर्माण करा किंवा तुम्ही जेव्हा उद्योजक व्हाल तेव्हा तुम्ही निश्चित या गोष्टीचा सांभाळ करा असं सांगितलं सर. नावाचं मिनिंग पण सांगितलंय सगळ्यांनी सांगितलं. आधीचा तास होतो सुयश, काय सरांच्या सेशनमध्ये काहीतरी आवडलं काही शिकायला मिळालं सरांनी? सरांचं स्टेज खूप आवडलं मला, दोन्ही सरांचं. माझ्या सरांचं पण खूप भारी आहे, सरांचं पण खूप भारी स्टेज आहे. खूप शिकवताना पण कॉन्फिडन्स सांगतात, खूप समजतात. ओके, थँक्यू. तो पटापट बोलायला लागलो, खरं बोलत नाही का? फ्रीज थंड म्हणजे काम कसं करतात जिथे कोणाला फायदा होतो तर आरे सुटे त्यांना फायदा होतो. तर सरांमुळे आम्हाला बाकीच्या सरांना माहीत झालं फ्रीज कशामुळे काम करतात, थंड कशामुळे गॅस वापरतात त्याला असं पहिल्या थंड होतं आणि आपल्याला गार पाणी भेटतो. सरांनी एकदम सर सांगितली की आपण नोकरी करतो त्यांच्यात काहीतरी कौशल्य आहे आपल्या तर वाया ना जाते ते पण यूज केलं का त्यांचा स्वतः जॉब आहे. मला खरंच आता प्रश्न म्हणजे मी प्रश्न काय विचारतो तुम्हाला काही विचारायचं असं काही विचारतो की एवढं छान शेअर करता सगळ्यांना मुलींपैकी कोणीतरी तुमचा आवाज नाही मुलींपैकी कोण बोलत नाही कोणाचा आवाज कमी सगळ्यांना बोलायचा आवाज. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा.